स्वर्गीय इंद्रदेव सम्राट बाळासाहेब काम करताना मी पाहिलेलं आहे. आता या वेळेसची जी परिस्थिती आहे आपल्या शिवसेनेबद्दलची, आता जे काही आपल्या उद्धव साहेबांवर परिस्थिती आलेली आहे त्यावर आता मात करण्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्याला संपर्क प्रमुख साहेबांकडे आलेले आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांना ती हाकोटी आहे, त्यांच्याकडे ते कौशल्य आहे की आपल्या सगळ्याचे जे काही एकमेकाचे तोंड आपल्या एकमेकाच्याकडे नाही आहे, आपले आपसातले वाद विवाद हे थोडंसं बाजूला ठेवून आपल्याला सगळ्याला संघटित होऊन साहेबाच्या पाठीशी आपल्याला उभं टाकणं आता गरजेचं आहे असं मला वाटते. आज साहेबाला हे सगळं माहिती आहे आपल्याला. मी नांदेड जिल्ह्यात तिथं काही फार मोठी गोष्ट सांगत नाही, मी माझ्या तालुक्यापुरती एक सांगतो म्हणजे साहेबाचा एक अनुभव सांगतो. माझ्या तालुक्यामध्ये जवळपास 225 गावात, 225 गावापैकी कमीत कमी 150 गावामधल्या लोकांचे नाव आणि 150 गावाचे रस्ते साहेबाला पाठ आहे. साहेब जिथं जातात तिथं असं काही उभारी मिळण्यासाठी हा सगळा कार्यक्रम साहेबांनी लावलेला. मला फक्त आपल्याला एवढंच विनंती करायची की आज जे काही लोक निघून गेले एकदम फ्रेश वातावरण झाले. एक म्हणजे असं वाटतं की आपल्या अडाणी भाषे साहेब महिनाभर बिमार असल्यानं पुन्हा एकदा तो आंघोळ करतो तशी आमची परिस्थिती झाली आहे. तर महिन्याच्या मध्ये किती 15-20 वर्षाच्या नंतर आम्ही आंघोळ केली साहेब. आता खरं सांगा जिल्ह्यात 15 वर्षापासून सांगितलं तेच पद हातात, त्यांना सांगलं तेच माणसं हातात, त्यांना सांगलं तेच काम करायचं आहे, असंच परिस्थिती होती. त्याच्यामुळं बरेचसे चांगले चांगले लोक सुद्धा पाठीमागे राहिले, बरेचसे लोक आपल्यातून निघून गेले. आज ते सगळे लोक परतायला तयार आहेत. आपल्या नेतृत्वाखाली सगळ्यालाच काम करायची इच्छा आहे आणि चांगलं काम करायची इच्छा आहे. आपल्या सगळ्यांना मी विनंती करणार आहे बांधवांनो, म्हणजे खेडेल एक मन आहे, हिरीत असेल तर पोवऱ्या टाक. म्हणजे हिरीत जर पाणी असेल तर आपण सगळ्यांना पोवऱ्या टाकली तर तिच्यातून काहीतरी निघेल. हिरच कोरडी आहे, पोवऱ्या कोरडी टाकून काय फायदा आहे? मला महागायचं आहे की आपण येतं आताच भांडण अजून आपल्यापाशी काहीच नाही. एकदा भांडवल तयार होऊ द्या, आपल्यापाशी पदाधिकारी तयार होऊ द्या, आपल्या जिल्ह्यामध्ये जसं वातावरण होते आपण काहीतरी भांडण भिंडण करून एकमेकाला काहीतरी वादविवाद करू. आत्ताच्या घडीला आपल्याला काहीच नाही आणि हे निर्माण करायसाठी आपल्याला आपले मतभेद बाजूला ठेवावं लागतं. आता बऱ्याच जण बऱ्याच पदाला मध्ये आपले साहेब रिकामी रिक्त आहे देत असताना बरंच पुन्हा अजून ते सगळ्या गोष्टी येणार. मी जरा मोकळं तुमच्या सगळ्याच्या मनात सांगून जातो, तुमच्या मनात जे काय मी हाऊ की तुमच्या सगळं रोज फार बरं सर. पण माझं एक मन आहे सर, ज्याला जे जमते त्याला ते द्या. आणि माझ्या तरी मला ते तुम्ही जे काही जबाबदारी दिली त्याच्यावर मी आता जाऊन 2-3 दौरे करून आलो. फक्त एक भाऊ आहे आणि मुख्य डायरेक्टर आहे आमचा, याला सगळ्यांना जाऊन मी सांगत आहे बाबा जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही नक्की पद घ्या. निस्तर पद घ्यायचं त्या दिवशीपासून तुम्हाला दिसायचं नाही, कुठं दिसायचं पेपरातच दिसायचं किंवा दिसायचं रेस्ट हाऊसला दिसायचं असं काही काम करत. आणि साहेबाला ते सगळ्यात चांगल्या प्रकारे माहिती आहे की ते बरोबर देणार आहेत. पण आपल्याला मी विनंती करणार आहे की करत असताना आत्ता काही असू द्या, काम करणारे माणसं पुढे या, नक्की तुम्हाला त्यातून साहेब कधी डावाळणार नाहीत. आणि आज काम करणाऱ्या माणसालाच दिवस आहे, दिवस आहे. उद्याच उद्या पहा, आमचं इलेक्शन फार लांब आहे, लांब आहे. लोक म्हणाले की हे सरकार पडणार आहे, हे होणार आहे, ते होणार आहे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन मी सांगतो साहेब, या भाजपवाल्याची जी खेळी करायची होती ती सक्सेस झाली. त्याने या सिद्धे गटाला येतं घाताखाली धरून त्यांचे त्याने हे केलं ठीक आहे. मी काल बोलत एका भाषणात म्हणलो होतो की यांचं राजकीय आयुष्य काही फार मोठं नाही आहे. यांचं राजकीय आयुष्य 27 तारीख दिली, अजून एखादा महिना भर लांब आहे. याच्यापेक्षा काही जास्त त्यांचं राजकीय आयुष्य नाही आहे. आणि जर याचं थोडं जरी गुंजाईश असली असती, सिद्धे गटाचे जे काही लोक तिकडे फुटून गेले यांना जर सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळण्यासारखा प्रयत्न जर असला असता, ते जर मुभा असली असती तर कोर्ट रात्री 2 वाजता उघडला असता, त्याच्यासारखा फैसला दिला असता. यामुळे सगळ्या जाणीव आहे पण हे असं होणे नाही आहे. आपल्या उद्धव साहेबांची बाजू भक्कम आहे, खरी आहे. त्यामुळं कोर्टाची अडचण अशी व्हायला लागली, बीजेपीची अडचण अशी व्हायला लागली की हे निर्णय त्यासाठी विलंब व्हा. आता 27 तारीख त्यांनी दिली, अजून एखादा महिन्यावर त्याला एक सुद्धा कायदे हात कुठे जाणार होता. पण हे झालं तरी पण साहेब याने याची खेळी तर सक्सेस केलीच केली. हे 40 घराकडे जातील पण तरी मी मध्यवर्ती होण्यासारखी काही मला वाटत नाही. कारण पुन्हा बी झालं तरी ते 248 दिलं मी याच्याजवळ तेवढी राहील. याने एवढंच करायचं होतं माझ्या हिशोबाला. हे सगळं पाप या लोक घेतील तर हे भोगतील सुद्धा, त्यात काही दुमत नाही. पण आमचे इलेक्शन लांब जरी असले तरी तुमचे इलेक्शन फार जवळ आलं आता सगळ्यांचे.
आणि या इलेक्शन मध्ये जर आपण याच्यावर मात देऊन जर पुढे जायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा आपल्या आपसातले मतभेद मिटवावे लागतील. आपल्या आपसातले मतभेद मिटवण्याचा पहिला प्रयत्न मी माझ्या तालुक्यातून सुरू केला, आपल्या जिल्ह्यातून सुरू केला. आमचा वानखेडे साहेबाचा जे काही वाद होता मी बाजूला ठेवला, म्हणजे चाल अगोदर भोगे पक्षाचं नंतर आपलं काय व्हायचं ते होईल. मी सुरुवात केलं, आपण एका सुरुवात करू शकत नाही. आपल्या जर बा एक आहे पक्का आहे साहेब इथं बसलेले आणि साहेबांनी हे खूप दिवस हे सगळे मी जवळून पाहिले की साहेबाला काय लागते, साहेबाला लागते की तुमचं ग्राउंड कसं आहे, तुम्ही सक्सेस होण्यासारखे हा की नाही. असले तर तुम्हाला 10 हातीचं बळी देतात, मला दिलंय. आणि जर सक्सेस होण्यासारखं नसेल तर तुम्हाला ते नाराज करणार नाहीत, पण तुमच्या पाठीशी ते उभं टाकू शकणार नाहीत. कारण खरे आपला प्रॅक्टिकली पाहिजे, आमचा निवडून येणारा माणूस पाहिजे, तुमचं ग्राउंड चांगलं पाहिजे. मग ग्राउंड जर चांगलं असेल तर काय अडचण आहे, मग किती कोणी बी आपल्या तसरीमध्ये राहू दे, 2, 4, 5 राहू दे. जर लोक म्हणत असते की नाही नाही तूच, तर साहेबही म्हणत की तूच, साहेब असं अजिबात करणार नाही, त्याची अडचण नाही. पण हे ग्राउंड क्लिअर करायसाठी मग कोणी आपल्या पक्षामध्ये किती माणसं आपले प्रतिस्पर्धी राहू द्या. तुम्ही तुमची मेहनत करायला पकडा, तुमच्या मेहनतीला फळ दिल्याशिवाय साहेब आपल्याला एवढं सांगायचं. मी हे जवळून पाहिलेलं आहे, तरी आज मला तुम्हाला वेगळं काही सांगायचं नाही. मी माझ्यावर मी काय सांगायला जबाबदारी दिली तिच्यावर मी तुम्हाला खांबे ठोकपणाने सांगतो. येत्या काळामध्ये पहिल्या आमच्याकडे साहेब मला जे दिले तुम्ही गोटाडी दिलेली आहे. गोटाडी म्हणजे आमचा तिकडे भाग अजून काही तिकडं काय आपलं काही फार काही अजून नाही आहे. पण 1-2 तरी उत्तर नक्की काढून देतो तुम्हाला. याच्यात काय आम्ही आमचे त्याबद्दल दुमत नाही. आमच्या तिकडे जरा लांब आहे साहेब, किलोमीटर किलोमीटर लांब आहे, तुम्हाला इकडे यायला फिरायला तेवढं जमत नाही. पण नक्कीच तिथे लोक खूप चांगले आहेत. काल मला गेल्याच्या नंतर खूप सारे लोक जुने लोक सुद्धा आणि नवीन काँग्रेसमधले असतील, कोणत्या पद्धतीतले असतील, ते आज आपल्या उद्धव साहेबांच्या सोबत जुटायला तयार आहेत. त्या लोकांनी मला खूप सारं त्यांची खूप जण भेटले साहेब. मला रात्रीला 12:30 वाजले, मी 12 वाजता तिथं होतो तर 12:30 रात्रीची वाजली मला यायला. त्या लोकांनी खूप साऱ्या लोकांनी चांगलं मत व्यक्त केलं. नसलं तरी तिथं आपलं सगळं करण्याची मुभा आज तिथं आहे. भोकरमध्ये सुद्धा साहेब माझ्या वडिलांचे आणि गोटेकर साहेबांचे फार चांगले संबंध. आज गोटेकर साहेब आपल्यातून निघून गेले, त्याही लोकांनी मला खूप लोकांनी तिथं सुद्धा साथ घातली की साहेब आम्हाला आता जरा आमच्यावर लक्ष असू द्या. आमचे त्यांचे खूप जुने संबंध. तिथली सुद्धा बरीचशी मंडळी आपल्या आज शिवसेनेमध्ये यायला इच्छुक आहे. मी आपल्याला आता हे सगळं झाल्याच्या नंतर मी वेळ घेणारच आहे. आता झाल्या साहेब मी गणपती होत्या, लक्ष्मी होत्या, सगळ्यांना आपल्याला काम होते. पण हे झाल्याच्या नंतर आपल्याला मी